नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीमध्ये आपलं स्वागत. आपण इतिहासाची एक सिरियल चालू केलेली आहे. त्या सिरियलमध्ये प्रत्येक दिवशी एकेका ऐतिहासिक व्यक्तींबद्दल माहिती बघत आहोत. आपण राजाराम मोहन रायांबद्दल बघितलं, ॲनी बेझंट यांच्या संदर्भात बघितलं, अजून एक दोन व्यक्तींसंदर्भात आपण डिस्कस केलं. आज आपलं व्यक्तिमत्व आहे अब्दुल गफार खान, खान अब्दुल गफार खान असं पण म्हटलं जातात. त्यांना तीन नावाने ओळखलं जातं. त्यांना किती नावाने ओळखलं जातं? तीन नावाने. कोणाला? अब्दुल गफार खानला. ठीक आहे, बादशाह खान या नावाने पण त्यांना ओळखलं जातं. सीमांत गांधी किंवा सरहद गांधी असं पण म्हटलं जातं. का म्हटलं जातं ते आपण डिस्कस करणार आहोत. आणि बच्चा खान असं तीन नावाने त्यांना काय केलं जातं? ओळखलं जातं. आता त्यांचा जन्म, त्यांचा जन्म झाला आहे 1890 साली. ठीक आहे, पंजाब प्रांतामध्ये त्यांचा काय झाला आहे? 1890 साली. आणि 1988 साली त्यांचा काय झाला आहे? मृत्यू झाला आहे. मृत्यू म्हणाल तर 1988 साली त्यांचा पेशावरमध्ये काय झाला? मृत्यू. पाकिस्तानात त्यांचा मृत्यू झाला. ठीक आहे, म्हणजेच ॲव्हरेजली ते किती वर्ष जगली? 98 वर्ष जगली. ठीक आहे, आता त्यांनी काय काम केलं जेणेकरून त्यांना सीमांत गांधी या नावाने ओळखलं जातं? सविनय कायदेभंग आंदोलन तुम्हाला माहीत असेल. सविनय कायदेभंग आंदोलन जेव्हा भारतामध्ये चालू होतं, गांधीजी सविनय कायदेभंग आंदोलन चालू करत होते. सविनय कायदेभंग जे आंदोलन भारतामध्ये चालू होतं, त्याच काळामध्ये त्यांनी वायव्य प्रांतात हे आंदोलन डेव्हलप केलं. कोणतं आंदोलन? सविनय कायदेभंग आंदोलन. कुठं डेव्हलप केलं? वायव्य प्रांतात चालू केलं. या आंदोलनासाठी त्यांनी खुदाई खिदमतकार या नावाची एक संघटना पण काढली. खुदाई खिदमतकार या नावाची काय काढली? एक संघटना पण चालली. या संघटनेचा अर्थ होता देवाचे सेवक. या संघटनेचा अर्थ काय होता? देवाचे सेवक. खुदाई खिदमतगा या नावाच्या संघटनेचं काम काय होतं? म्हणजे काय होतं, अर्थ काय होता? देवाचे सेवक. ठीक आहे, त्यांनी एक आंदोलन पण चालवलं. लाल कुर्ती या नावाचं पण त्यांनी काय चालवलं? आंदोलन चालवलं. ठीक आहे, लाल कुर्ती या नावाचं त्यांनी काय चालवलेलं आहे? आंदोलन चालवलेले. म्हणजे सविनय कायदेभंग आंदोलन वायव्य प्रांतामध्ये डेव्हलप करण्याचं काम आणि त्याचा प्रचार प्रसार करण्याचं काम कोणी केलं आहे? अब्दुल गफार खान यांनी केलं आहे. म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? सरहद गांधी. सरहद गांधी या नावाने सुद्धा त्यांना काय केलं जातं? ओळखलं जातं. बघा, 1937 साली जेव्हा काँग्रेसच्या निवडणूक म्हणजे प्रांतीय निवडणुका लागल्या, 1937 साली जेव्हा प्रांतीय निवडणुका होत्या त्या निवडणुकांमध्ये वायव्य प्रांतात काँग्रेसला जी मोठी सफलता मिळाली, त्या सफलतेमुळे जे यश मिळालं आहे काँग्रेसला वायव्य प्रांतामध्ये, त्या यशामागं कोणाचा हात होता? अब्दुल गफार खान यांचा हात होता. त्यांनी काँग्रेसचा मोठा प्रसार आणि प्रचार केला आणि त्याचमुळे वायव्य प्रांताचे मुख्यमंत्री 1937 साली अब्दुल गफार खान यांचे लहान बंधू डॉक्टर खान हे झाले होते वायव्य प्रांताचे मुख्यमंत्री. ते कट्टर मुस्लिम विरोधी होते. कोण? अब्दुल गफार खान काय होते? मुस्लिम लिंग विरोधी होते. सॉरी, ते कट्टर मुस्लिम लीगच्या विरोधात होते. मुस्लिम लीगच्या काय होते? विरोधात होते. ठीक आहे, आणि काँग्रेसचे कार्यकर्ते होते. बघा, त्यांना अखंड भारताचं स्वप्न होतं. त्यांचं स्वप्न काय होतं? अखंड भारताचं. त्यांना भारताचे तुकडे नको हवे होते, एक संपूर्ण भारत. जसं गांधीजींचं स्वप्न होतं, त्याच पद्धतीने अब्दुल गफार खान यांचं पण काय होतं? अखंड भारताचं स्वप्न होतं. अब्दुल गफार खान यांचं काय होतं? अखंड भारताचं स्वप्न होतं. अखंड भारत या संदर्भात त्यांचं स्वप्न होतं. मात्र काँग्रेसने जेव्हा मान्य केलं, मुस्लिम लीगच्या मागण्या मान्य केल्या आणि पाकिस्तान काय झाला, म्हणजे पाकिस्तान आता तयार होईल असं निश्चित झालं, भारत पाकिस्तान फाळणी निश्चित झाली, त्यावेळेस अब्दुल गफार खान यांना मोठ्या प्रमाणात त्यांनी मनस्ताप व्यक्त केला. या मोठ्या प्रमाणात त्यांना दुःख झालं आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला एका मेंढ्रासारखं फेकून देण्यात आलं. आणि तेव्हा त्यांनी फक्तून आंदोलन भारतामध्ये काय केलं चालू केलं. ही एक जमात आहे, आंदोलन चालू केलं. ठीक आहे, वेगळा पख्तूनस्थान त्यांना हवा होता. काय होता? एक वेगळा प्रांत हवा होता. पख्तूनस्थान नावाचा एक वेगळा काय हवा होता? पहला पख्तूनस्थान नावाचा एक प्रांत त्यांना वेगळा हवा होता. कोणाला? अब्दुल गफार खानना. या जातीवरनं हा एक मुस्लिम कास्टमध्ये एक पार्ट आहे, त्याच्यावरनं हा प्रांत त्यांना हवा होता. मात्र इंग्रजांनी त्यांची ही मागणी काय केली?
मान्य केली नाही, म्हणून त्यांनी पक्तूल आंदोलन पण काही प्रमाणात काय झालं, यशस्वी झालं. या आंदोलनाला त्यांना बन्नू चळवळ असं पण म्हणतात. या आंदोलनाला काय म्हणतात, बन्नू चळवळ. या आंदोलनाला काय म्हणतात, बन्नू चळवळ असं म्हणतात. त्याच्यानंतर भारत पाकिस्तान फाळणी झाली, त्यांचं ते पख्तूनस्तानचं स्वप्न पूर्ण झालं आणि त्यांनी पख्तून आंदोलन चालवलं, बन्नू चळवळ पण चालवली. या स्वप्न पूर्ण न झाल्यामुळे शेवटी भारत पाकिस्तानचे दोन तुकडे झाले आणि त्यांचा जे प्रांत होता तो भारत आजच्या पाकिस्तानमध्ये सामील झाला आणि सरहद प्रांत आजच्या पाकिस्तानमध्ये सामील झाला आणि गांधी त्यांना पाकिस्तानने नजरकैदेत ठेवलं. पाकिस्तानने अब्दुल गफार खान यांना काय केलं होतं, नजरकैदेत ठेवलं. त्या काळात भरपूर वेळा त्यांना जेल पण भोगावी लागली आणि ते पुढं जाऊन अफगाणिस्तानमध्ये पण गेले. अफगाणिस्तानचं त्यांनी नागरिकत्व पण स्वीकारलं होतं. अफगाणिस्तानचं त्यांनी काय स्वीकारलं होतं, नागरिकत्व पण स्वीकारलं होतं. ठीक आहे, त्यांचं वायव्य नागरिक अफगाणिस्तानमध्ये पण होतं आणि ते पाकिस्तानी नागरिकत्व स्वीकारलं, अफगाणिस्तान नागरिकत्व स्वीकारलं. शेवटी 1988 साली त्यांचा काय झाला आहे, मृत्यू झाला आहे, ते आपण डिस्कस केलं. मात्र 1987 साली त्यांना भारतरत्न देण्यात आला. मात्र 1987 साली त्यांना काय देण्यात आला, भारतरत्न देण्यात आला. 1987 साली त्यांना काय देण्यात आला, भारतरत्न देण्यात आला. ते आउट ऑफ इंडियन व्यक्ती होते, भारतीय नागरिकत्व नव्हतं त्यांच्याकडे. एक अफगाणिस्तानचं नागरिकत्व होतं आणि पाकिस्तानचं नागरिकत्व होतं, मात्र तरीसुद्धा त्यांना काय देण्यात आला, भारतरत्न. म्हणजेच भारतामध्ये अशा तीनच व्यक्ती आहेत जे आउट ऑफ इंडियाचे आहेत, मात्र त्यांना भारतरत्न देण्यात आलेला आहे. तर मला कमेंट करून सांगा, असे कोणकोण आहेत जे आउट ऑफ इंडियन आहेत, भारताचं नागरिकत्व नव्हतं त्यांना, तरीसुद्धा त्यांना काय देण्यात आला आहे, भारतरत्न देण्यात आला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण आज अब्दुल गफार खान यांच्या संदर्भात डिटेल अँड डिटेल माहिती बघितली. बघा, अकॅडमीत व्हिजिट द्या. जे लोक हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी लाईक अँड शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.